गेला म्या नवऱ्या केलं पण जावं जपलं साधून निघलं वा खाण्यावर आल्या पण चपाती तरी पाठ करणार तिचं खायला बसली आली शर्ट पळाले खायला बसली मसूर बांधाय पळाले तुझी काय म्हणती बघ काय ताट खाली ठेवी ही जर एकलाय ना खरं झाले तर या आजी चहा कर चहा पोळी खायला पण अशी कुठचीच खायला गोड लागायला लागली नाचीच खायला लागली बघा टोपल्यातल्या पोळ्या ही चपाती आहे त्या बघा इथं खाली बघा पळ आहे सगळं बघा आणि चपाती एकदा वरच्या दोन चार केल्यात तिने कुठ उरवलंय बघा अजून एवढं सकाळी कोरड आपलं सांगते आणि मी केलेलं का चित्र बांधली पिंडी ठुली आकाट केलं ती चित्र म्हणजेच काम आहे आणि आजच साहेब असतंय होय का चपाती लागल्या त्याला कायदा कुठं शेंगदाण बाजार गुळच्या चार कुठं करते चार वाजल्यापासून करते खरं नाही आजी म्हणते मला या बाहेर बसायला मी म्हणलं तुमच्या नाच जवायला द्यायचं करून खायला मला ये जा घेऊन म्हणते खीर एखादी करून द्या आता उद्या करते खीर काय नाही दिलं तर काय होईल तांदूळ पिसू घालायचं आजी मला गव्हाची खीर खायची गव्हाची खीर खायची गव्हा नाही खपली गहू खपली गव्हा खायचं बाजारात आणायचं आणि मग खायला मागायचं ती म्हणत नाही गहू चांगलं आलं तर काय करा त्या गव्हाची खीर बिजू घालायचं ते केले होत ग चांगलं केले मोठ मोठ बरडावला मोठ मोठ कसं करायचं नाही येत पीठ होत थोडं मला करता येत मोठ मोठ केलं शिजू घातलं तर मी होत येईल होय होय काय खीर काय ते जरा येंदोड ते घातलं म्हणजे किती बी खावा गुळ जरा गुळमाट करायची खीर खोबरं घालायचं दाटावून खावा म्हणायचं किती खाताय खावा नाही खावा खीर म्हणायचं असं म्हणायचं आमच्या भाऊजीला समजा खा वाटतोय पण आनंदी वाटत नाही काय आणि आमच्या भाऊजीला तसं त्या गोष्टीतल्या म्हणाय पाहिजे त्या आत्याला सांगितलेला काय ग्र आधी आणावे नारळाचे राणी मग निर्मळ पाणी तुझ्या भाऊजीला राणी आणायला सांगायची मग पाणी निर्मळ प्यायला दे त्यांना राणी एवढी मोठी खबीर आहे की करून घालायला कुठली आणायची अजून गोष्टीत सांगितलं लागता मला वाटलं राणी चाललीच काही की आता काय वाटून पडले ते काय राणी म्हणलं आता राणिया राणिया रांग लागली अशी आनंद इथं रांग लागणार नाही ही जगा नात्यात मोती होऊ लागले नाही नाही आता कमी रांग तो तळ्यापत्र आहे आम्हाला गादी घेऊन या जा राणी कुठली इतके बघून मला वाटेला दावण आहे काय दावण बांधले काय अग तुझ्या पोरासनी पुरी मिळणार त्या आणि तुझ्या दिराला पुरगी मिळायची माझ्या दिराला कष्टाळ बघून फिदायच्या पुरी होय होय फिदाय द्या तुझ्या दिराने बरं स्वयंपाक करून जाणार काय रोजगाराला जाऊन घालते बायकोला इथं आणून स्वयंपाक केला म्हणजे प्रत्येक बायकोचं कर्तव्य स्वयंपाक करायचं कष्ट करावे लागते त्यासाठी हिरभर उन्हात हिरतो माझा दीर होय संग्रह करून नुसतं खायला घालते काम करत नाही आता कशी कळ आली गे म्हणते का नाही
दात माग दावायचं एक खायचं एक चांगलं खायला तुला मिळायला दिरायचं आहे ना म्हणून आपलं नटा लागतंय दिराला. नाही नाही खायला काय चांगलं राणी आले मला काय चांगलं घालायचंय मी अगं लय घालत चांगलं उलट दरवर नवीन प्रकार तिला हाटीला करायला येत असेल असलीच बघून राणी आण बघ तुझ्या दिराला कसली तर काय काय येतंय तिला पदार्थ इडली येते का डोसा येते का ठोसा लागा सगळं इचरून नाही तर फकडी शिकवी तिला सगळं तुला येत का तुला येत नाही डोंबळी रेसिपी बघायची. हॅलो गुगल इडलीची रेसिपी पाठवा मग गुगल म्हणतोय तांदूळ भिजू घाला पाणी काढा वलवा पीठ घाला गुगलला मारायचं डायरेक्ट इडली करून माझ्यापाशी तोंडात घालायची बाबा. नाही नाही आता पिझ्झाची रेसिपी करणार आहे पिझ्झा माहित आहे तुम्हाला पिझ्झा मला बी माहितच आहे अजून बघितलं नाही तिची रेसिपी करणार आहे बघा मी जावर शेंगदाण्याला पळायची केली म्हणून काय गेलं मी पिझ्झा बर्गर करणार आहे. मित्रांनो आता हिडी येईल तुमच्या पुरंतायचा पिझ्झा बर्गर सगळ्याकडेच घेऊन येते बघा आता बर्गर बर्गर ना मग पिझ्झा बर्गर तसलं काय काय झाला मला शिकवू नको पण तू उद्याचा काय करून द्या मला आता पिझ्झा ना कर ढिझा कर पण करून दे त्याला सगळं वले वले लागतंय वले वले आण बाय झाला जाऊन टमाटर लागतंय कोथमीर लागते अगं तुला काय करते का हा तुम्ही फुटत बघितलं पिझ्झा असं कापल्याला गोल असतो तिरकुली तिरकुली पिझ्झा असं नाही पिझ्झा असते ते पार्सल येत ते बॉक्सात ना पीठ पिठच असतो डोशीचं पीठ आहे पिझ्झा वेगळा असतो डोसा बी तांदळाला असतो आणि तुम्हाला कुणाला येत असलं मित्रांनो पिझ्झा काय असलं रामच्या पुन्हा तायला नक्की घेऊन या बायांना काय करायचं पिझ्झा बर्गर या बघा पिझ्झा बर्गर तेवढं बोलायचं येतंय मला येतंय म्हणून बरं नाही तर लय अवघड या बायचं राव मी म्हणून खपवून घेतली घरात नाही तर हाकडून दिली असते मग काय राणीने दिला असते का हाकडून आनंद राणी बघ दोन म्हणजे काय टाकाय मला हाकडून दे माझ्या नवऱ्याचं नाही घ्यायचं हाक हा नवऱ्याचा हा काय म्हणून जा तू बाहेर तू आहे बसते दुसरी एखादी असते ना तिला भीड जग बांधली असते मला पाणी घेऊ तुम्हाला बसायचं मिळेल नाही बया मला आवरत आवरत नाही मला ही माझी ताकद बघू नकोस तू म्हणते खाऊ दे माझ्या पोट बघा आज कुठं मी खायला लागली मी वजन चेक केलं माझं एक किलो वजन वाढलं मित्रांनो एक आता मला पार्टी देतो मी वजन वाढवलं वजन कमी झालं पार्टी द्या मित्रांनो वायशी फोन म्हणतो वजन कमी झालं अग थोडी थोडी झाली एवढं नाही बरं का मित्रांनो मी दोन तीन महिन्यात तुम्हाला पूर्णपणे कमी करून द्यावं ही माझी तुम्हाला शब्द राहिला बघा शब्द राहिला कशी कमी करणार वडापाव आणला खावा वडापाव पण एवढी इडी राहिली आता कुरडे तळा खावा तेलकट कुरडे संपल्या घरातल्या भात कुकर बरं शिजू नाही वाजवी मी मित्रांनो तुम्ही ध्यानात ठेवा शब्द पुढच्या महिन्यात जर इथं 5 किलो वजन नाही कमी झालं तुमचं वजन हिला द्यायचं घेऊन या बरं का हिनं तर पिझ्झा बर्गर नाही केलं अशी गुच्छी काढून खाली पडते बघा.